नमस्कार विद्यार्थियों पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. बऱ्याच वेळा एक महत्त्वाचा प्रश्न यासमोर आपल्या उपस्थित होतो, तो म्हणजे BMS स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस कधी चालू होणार, या संदर्भात खूप सारे प्रश्न येतात. वास्तविक ज्या पद्धतीनं MBBS BDS ती प्रोसेस ऑल इंडिया लेवलवरती MCC चालवत असते, त्याच पद्धतीनं BMS BUMS आणि BHMS ची ऑल इंडियावरती प्रक्रिया AAACC चालवत असते. AAACC चालवणारी ही जी सिस्टम आहे ते आपण www.AACC.gov.in या वेबसाईटवर गेल्यावरती वेळावत पत्रक आपल्याला येत नाही, परंतु मिनिस्ट्री ऑफ आयुष जे काय आहे त्याच्यावरती आपल्याला वेळापत्रक टाइम टेबल फॉर ऑनलाईन AAACC UG काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस ऑल इंडिया कोटा UG सीट्स फॉर द इयर 2022-23 2022-23 AAACC वेळेचं टाइम टेबल आलेलं आहे. आपण आता भारत देश लेवलवरती BAMS BUMS आणि BHMS आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी या तीन प्रोसेससाठी भारत देश ऑल इंडिया लेवलवरती जी प्रक्रिया चालू असते त्याला AAACC म्हणतो. त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्यामध्ये भाग घेता येतो मी बघा. भारत देशातील संपूर्ण आयुर्वेदिक कॉलेजेस गव्हर्नमेंट 15% आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज, त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीचे आयुर्वेद कॉलेजेस, त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीचे होमिओपॅथी कॉलेजेस 100% भारत देशासाठी ओपन होतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेस तसंच इतर सर्व राज्यातील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसमधले 15% सीट्स ऑल इंडिया लेवलवरती AAACC माध्यमातून गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या भरत असतात. प्रायव्हेट कॉलेज यामध्ये भाग घेत नाही. आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचे 100% सीट्स ऑल इंडियामधून भरल्यात. महाराष्ट्रातला बी त्यात भाग घेता येऊ शकतो आणि इतर राज्यातला सुद्धा AAACC डीम्ड युनिव्हर्सिटीच्या BMS आणि BHMS सुद्धा भाग घेता येऊ शकतात. हा जो राऊंड आहे तो आपल्याला परवा दिवशी म्हणजे 10 नोव्हेंबर 2022 पासून चालू होते. त्यासाठी 10,000 रुपये डिपॉझिट आहे AAACC. हे बघा, MCCचा याचा गोंधळ करू नका. ही प्रोसेस जी अर्धी प्रक्रिया चालू आहे BMS BUMS BHMS याच्यामध्ये AAACC आपल्याला फक्त गव्हर्नमेंट आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि गव्हर्नमेंट एडेड आणि कॉर्पोरेशन एडेड असणाऱ्या कॉलेजेसमध्ये जे फुल्ली गव्हर्नमेंट आहेत त्याच्यामधल्या 15% सीटसाठी भाग घ्यायचे, त्यांना कॅटेगरी वाईज दरम्यान 400-500 वरती मार्क्स लागतात. यासाठी ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी 10,000 रुपये डिपॉझिट AAACC भरायचे. MCC भरलेल्याचा याचा उपयोग नाही. AAACC 10,000 डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीज ओपन आणि EWS आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी 5,000 रुपये फीज आणि 500 रुपये डिपॉझिट भरायचे. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये होमिओपॅथी आणि आयुर्वेद म्हणजे BMS आणि BHMS होमिओपॅथीमध्ये चॉईस फिलिंग तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला 50,000 रुपये AAACC डिपॉझिट भरावं लागतं आणि 5,000 रुपये फीज भरावं लागतं. हा AAACC राऊंड जो आहे तो 10 नोव्हेंबर 2022 पासून 14 नोव्हेंबर 2022 3 वाजेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार. त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी त्याच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला पेमेंटचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. म्हणजे 10 तारखेच्या सर्व्हर ओपन झाल्यापासून ते 14 तारखेच्या 3 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येते आणि 14 तारखेच्या 6 वाजेपर्यंत आपल्याला पेमेंटसुद्धा करता येऊ शकते. 10 तारखेला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर 11 तारखेपासून लगेच चॉईस फिलिंग पण आपल्याला चालू करता येते. ते म्हणजे 11 नोव्हेंबरपासून आणखी एक दिवस या ठिकाणी सेमच डे आपल्याला इकडे 4 दिवस मिळत आहेत. 11, 12, 13, 14 तारखेच्या संध्याकाळी 11:55 आपल्याला चॉईस फिलिंग आणि लॉकिंग पण करता येतं. आता लॉकिंग करताना आपण चॉईस फिलिंग केल्या लॉक करून टाकलं तरी पण चालतं, किंवा
14 तारखेच्या 3 वाजल्यापासून संध्याकाळी 11:55 लॉक केलं तरी चालते. कदाचित तुम्ही लॉक नाही केलं तरी ॲटोलॉकची सिस्टम इकडे असते. प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट 15 आणि 16 तारखेला आणि रिझल्ट आपल्याला 17 तारखेला लागेल. आणि जे फिजिकल जॉईनिंग आहे त्याला आपण रिपोर्टिंग म्हणतो, ते 18 पासून 24 पर्यंत आहे. मग हा राऊंड झाल्यानंतर 24 तारखेलाच खरं तर आपला BMS चॉईस फिलिंग चालू व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे 24-25. पण कदाचित हा राऊंड जवळपास 14 तारखेला जरी समजा राऊंड संपला लॉकिंग वगैरे, तर 15 तारखेला महाराष्ट्राची चॉईस फिलिंग BMS, BUMS आणि BHMS चालू होऊ शकते ग्रुप बीमधील असं मला वाटतं आहे. कदाचित ॲक्च्युअली गाईडलाईन्सनुसार BMS, BUMS आणि BHMS कसल्याही प्रकारचं CETCL कडून किंवा EEEC कडून किंवा MCCकडून कसल्याही प्रकारचं आपल्याला गाईडलाईन्स मिळालेली नाही. तसे EEEC आपल्याला गाईडलाईन पण सेंट्रलसाठी आपल्याला स्टेटसाठी दरम्यान पहिला राऊंड जो आहे तो 18 नोव्हेंबरपासून 24 नोव्हेंबरपर्यंत कम्प्लीट करायला सांगितलं आहे. म्हणजे पहिला राऊंड जो आपल्या BMS असेल तो 18 नोव्हेंबरला चालू होईल असं एकंदरीत माझं म्हणणं आहे. कदाचित 14 पुढं कधीही चालू होऊ शकतो. आणि 14 तो जो काय आहे तो 24 नोव्हेंबरपर्यंत हा जो सेंट्रल काउन्सिलिंगची डेट आहे त्या डेटच्या 24 नोव्हेंबरला लास्ट रिपोर्टिंगची डेट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकते. पहिली गोष्ट, CETCLकडे आता काही काम उरलेलं नाही आहे, डायरेक्ट चॉईस फिलिंग देता येते कारण आपल्याकडे SML आलेला आहे. चॉईस फिलिंग आणि लॉकिंगचा पिरियड देऊन तुम्हाला सीट अलॉटमेंट देऊ शकतात. ही प्रोसेस सगळी 10-12-15 दिवसात होऊन जाईल. 15 दिवसात होऊन जाईल रिपोर्टिंगचे 1-5-6 दिवस आणि चॉईस फिलिंगचे 5 दिवस, अलॉटमेंटचे 2 दिवस. एक दरम्यान 14-15 दिवसामध्ये सगळा राऊंड आपल्याला कम्प्लीट होईल. दरम्यान 18 तारखेला आपलं BMS आणि BUMS आणि BHMSचा चॉईस फिलिंगची प्रोसेस चालू होईल असं एकंदरीत मला वाटतं आहे. ही फक्त हा जो व्हिडिओ आहे तो फक्त BMS, BUMS आणि BHMS ग्रुप बी यामधील चॉईस फिलिंगच्या संदर्भात आहे. खूप वेळा कधी सुरू होणार वगैरे विचारलं जातं. पहिल्यांदा ज्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी 10 तारखेपासून प्रोसेसमध्ये भाग घ्यायला हरकत नाही. त्याचबरोबर भारत देशातल्या इतर हायेस्ट आयुर्वेदाच्या कॉलेजमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या हायेस्ट कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि चांगले मार्क आहेत, मजबूत मार्क आहेत, 500 पेक्षा जास्त मार्क्स आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी EEEC भाग घ्यायला हरकत नाही तर मग आपल्या स्टेट काउन्सिलिंगचा विचार करा. तो दरम्यान आपल्याला EEEC सांगतानाचं शेड्यूल जे दिले ते 18 तारखेचं दिले. दरम्यान 18 नोव्हेंबर 2022 आपल्याला BMS, BUMS, BHMSची चॉईस फिलिंग चालू होईल एवढंच महत्त्वाचा संदेश मी आज तुम्हाला देतो आणि आजचा व्हिडिओ संपवूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्यावरून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच वेळा कधी सुरू होईल या संदर्भात विचारणा करण्यापेक्षा मी व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्ही पहा, 100% तुम्हाला मार्गदर्शक तत्त्व त्यानुसार सांगेन. EEEC रूल्स सगळे वेगळे आहेत, बरेचसे काही MCCपेक्षासुद्धा थोडेसे चेंज आहेत, त्या गोष्टी त्या राऊंडनुसार मी तुम्हाला सांगेन. परंतु EEEC आपल्याला जर भाग घ्यायचा असेल तर मात्र आपल्याला डिपॉझिट सेपरेट भरावं लागतं. दुसरी गोष्ट, प्रत्येक राऊंडला, तिन्ही राऊंडला, फर्स्ट, सेकंड आणि मॉपअप, तिन्ही राऊंडला आपल्याला फ्रेश एंट्री किंवा फ्रेश रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग करता येऊ शकते. एवढा हा समान रूल MCC समान आहे. एवढंच बऱ्यापैकी या निमित्तानं आपण EEEC, BMS, BUMS, BHMS ग्रुप सीमधलं स्टेट काउन्सिलिंग कधी सुरू होईल किंबहुना ऑल इंडियावरती डीम्ड युनिव्हर्सिटीमधला प्रोसेस कधी सुरू होईल हा सर्व व्हिडिओ तुम्हाला या माध्यमातून सांगण्याचा आपण प्रयत्न केला. एवढंच या निमित्त आहे. जय हिंद.